तू त्यांना माफ नाही करू शकत का? अजिबात नाही रोशनी, त्यांनी माझ्या आयुष्याची वाट लावली, माझ्या बरोबर माझ्या परिवाराची अब्रू चव्हाट्यावर आणली त्यांनी. मी अशा कितीतरी केसेस पाहिल्यात, विश्वास ठेवा, कोणी सुधरत नाही. हा माझा सल्ला आहे, मगरींच्या अश्रूंवर नका जाऊ. लहानपणापासून आजपर्यंत आम्हाला समजावलंच नाही की स्त्री काय असते, तिची इज्जत काय असते. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झालीय आणि हीच जाणीव तुम्हाला क्षमेस पात्र बनवते. चुका तर बरेच जण करतात, पण त्या चुका मान्य करायला खूप हिम्मत लागते. आणि ही हिम्मत तुमच्यात आहे. हा फक्त एक धागाच नाहीये, एक पवित्र नातंय, एका बहिणीचा भावाप्रती विश्वास आहे, तिचं रक्षा कवच आहे. या नात्याला कायमच जपा. रोशनी, हा धागा बांधून तू आमच्यावर खरंच खूप मोठे उपकार केले. म्हणजे आमच्यासारख्या गुन्हेगारांना हा मान देऊन तू खरंच खूप मोठं काम केलंयस. आम्ही हे कधीच नाही विसरू शकत, कधीच नाही, कधीच नाही. इथपर्यंत की आमच्या आईवडिलांनी सुद्धा आमच्यापासून नातं तोडलंय, आमच्या सख्या बहिणीने सुद्धा आमच्यापासून तोंड फिरवलंय. अशा परिस्थितीत तुझी ही राखी तुला अजूनही महान बनव. कोणी लहान किंवा मोठं नसतं, आपल्या सगळ्यात एक ईश्वर आहे, एकच परमेश्वर आहे. आपण सगळे समान आहोत. ताई, हे घे, माफ कर त्यांना.
नाही रोशनी, मी हे नाही करू शकत। ताई ताई, काय झालं ताई, तू अशी पळून बाहेर का आलीस? रोशनी ताई, ताई शांत हो, काय झालं ताई, सांग ना काय झालं। रोशनी, माझ्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला ज्या दिवशी त्याने माझ्यावर ताई शांत हो, ताई रिलॅक्स हो, ताई रिलॅक्स हो। तू बघितलंस ना, देवाने त्यांना अशी शिक्षा दिली आहे की जनावरांपेक्षा बेहाल जीवन जगता येते। प्लीज ताई शांत हो तू। रोशनी, त्यांना कोणतीही सजा मिळव, अगदी ते प्रत्येक दिवस तीळ तीळ मरो, पण त्याने काय होणार आहे? हा, माझी जी अब्रू गेली, काय ती परत मिळेल? माझा आत्मसन्मान, माझ्या कुटुंबाचा मान, हे काय परत मिळेल? नाही रोशनी, तो कधीही परत नाही मिळणार, कधीही नाही। ताई मी तुझं दुःख समजू शकते, पण खरंच त्यांना त्यांच्या कृत्याचा पश्चाताप आहे। मला माहितीये हे तुझ्यासाठी खूप कठीण आहे, पण ताई तू त्यांना माफ करून टाक। क्षमादान महादानांतून एक दान आहे। ताई जर तू असं केलंस तर तू खरंच खूप मोठी होशील, खूपच महान होशील। नाही रोशनी, मला नाही बनायचं महान, नाही बनायचं। ताई जर तू अशीच पळत राहिलीस तर हे दुःख आयुष्यभर तुझे पाठ नाही सोडणार। प्लीज ह्याचा सामना कर, प्लीज विसर सगळं काही आणि आणि क्षमा कर त्या लोकांना। ताई जर तू असं केलंस ना तर खरंच तुझ्या मनावरील भार कमी झाल्यासारखा वाटेल। ताई एकदा एकदा प्रयत्न तरी करून बघ तू। तुला काय वाटतं रोशनी, काय मी प्रयत्न नाही केला? मी प्रयत्न केला, जेव्हा मी त्यांना माफ करायचं ठरवलं तेव्हा मला ती संध्याकाळ आठवली। दुर्दैवी संध्याकाळ जिनं माझं आयुष्य अंधकारात लोटून दिलं। तीच काळी रात्र जी माझा जीव जाईपर्यंत नाही संपणार, तीच भयानक रात्र जी मला सतत आजही घाबरवत असते। रोशने आजही घाबरवते, ती माझी कधीच पाठ नाही सोडणार, कधीच नाही सोडणार। ताई दृष्टताई रिलॅक्स, रिलॅक्स होण्याचा प्रयत्न कर। तुला त्यांना माफ नाही करायचंय, नको करूस, पण असं रडून रडून डोळे लाल करून का त्रास करून घेते स्वतःला? आपल्याला माहिती आहे की ज्याला दुःख होतं ना त्यालाच त्याच्या वेदना कळत असतात। आपण अनाथ आहे, लहानपणापासून आपण आपल्या आई बापाला नाही बघितला। आई बाप नसल्याचं दुःख काय असतं ना ते फक्त मलाच माहिती आहे, फक्त मलाच आणि कोणालाच नाही। ताई मुन्ना बरोबर बोलतोय, तुला त्यांना माफ नाही करायचं, नको करूस, पण ताई प्लीज रडू नकोस, सगळं वेळेवर सोडून टाक। वेळ मोठ्यातली मोठी जखम सुद्धा बरी करतो। निशा कुठे? निशा जी,
हे त्यांचं ऑफिस आहे, जरा नीट बोला। जी हे नेहमी आदरणीय लोकांच्या पुढे लावतात, त्यांना जाऊन सांगा की नवनीत प्रताप आले आहेत, आपल्या जवळ अपॉइंटमेंट आहे त्यांना भेटण्यासाठी। आता ह्या माझ्याच ऑफिसमध्ये मला निशासारख्या खालच्या दर्जाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे। आपलं डोकं तर ठिकाणावर आहे, जर तुम्ही या ऑफिसचे मालक आहात तर केबिन मध्ये निशा मॅडम ऐवजी तुम्ही असता। सध्या तरी तसं काही नाहीये, पण एकदा जेव्हा होईल ना ते तुमच्यासाठी देखील ठीक नसणार, आणि नाही तुमच्या सो कॉल्ड बॉससाठी पण। फोन लावा त्यांना लगेच। कोणाला भेटायला इतके उतावळे झालात भाऊजी? विशारा नागाणीचा पत्ता विचारत होतो तिला, कुणीतरी इकडचाच ऍड्रेस दिलाय मला। विशारी नागिन, इंटरेस्टिंग। तसा हा नाग नागिन साप डोंबाऱ्यांचा देश नाही राहिला, इनफॅक्ट इथे असे लोकही नाही आहेत। बघा ना, विषारी गॅस नक्कीच आहे, जिने एकदा शरीरात प्रवेश केला की गुदमरून मारून टाकते। तू हे विसरून जातेस, गॅसचं ना स्वतःच अस्तित्वच नसतं मुळी, ती फुग्याच्या आत टाकून त्याला फुगवता तर येत आणि तो फुगा फुगतो देखील, पण तो फुगा केवढा का मोठा असे ना, त्याला फोडण्यासाठी ना एका पिनाचीच गरज असते, फक्त एक पिन। तुम्ही एका पिनची गोष्ट करताय, मी तर पूर्ण तुमचा पिन कोडच बदलून टाकलाय। आठवते पूर्वी तुमच्या ऑफिसच्या ऍड्रेस समोर काय लागायचं? मुंबई 56। आता तो माझा पिन कोड आहे। पिन कोड बदलून खूपच आनंद होतोय, लक्षात ठेव। खूप कमजोर असतात ते फुगे जे थोड्याशा हवेने लगेच फुगून जातात, जमिनीपासून जरा उंच काय गेले आपली अवकाश विसरून जातात। ओफ, मारूनच टाकलात भाऊजी, मारूनच टाकलात। हेच तर एक मोठं कौशल्य आहे तुमच्यात की काय सांगू। तुम्ही किती सुंदर लिहिता, तुम्ही कवी असायला हवे होते। तुम्ही बिझनेस मध्ये का घुसलात? यु नो इज सच अ टेरिबल बिझनेसमॅन। आता बघा ना तुम्ही कुठून कुठे पोहोचलात। कसं मी तुम्हाला आकाशातून जमिनीवर आणलं? कुणाच्या विश्वासाचा असा हा घातक फायदा उठवून ना, जर तुला वाटत असेल की तू खूप मोठं काम केलंयस, तर तुला ते वाटत असेल ना, तर ते चुकीचं आहे, जाऊन जीव दे। जीव तर तुम्ही द्यायला पाहिजे, आणि तेही नाग बुडेल इतक्याच पाण्यात, कारण यातून बाहेर पडणं तर पॉसिबलच नाहीये। निशा, बुडायचा विचार तर ती लोक करतात जी लोक ना स्विमिंग पूल मध्ये पोहायला शिकलीत। समुद्रामध्ये पोहणारे ना खोलाचा विचार कधीच नाही करत। एक सेकंड, समुद्र म्हणजे सी, नाव आहे सी। भाऊजी, हा धक्का तुम्हाला इतका जबरदस्त बसलाय की तुम्ही स्वतःला समुद्र समजताय? नाही 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 भाऊजी, तुम्ही समुद्र नाही, यू नॉट द सी, तुम्ही फक्त डबक्यातलं पाणी आहात, डबक्यातलं पाणी। तुला त्यात बुडवायला तेवढंच मला पुरेस आहे। हे लक्षात ठेवा निशा, की मी तुला सोडणार नाहीये। भाऊजी, तुम्ही मला सोडलं नाही सोडलं काय फरक पडणार आहे, तुम्ही पूर्णपणे कर्जात बुडाले आहात। यु नो, मला सोडणं न सोडणं दॅट्स नॉट द पॉइंट, द पॉइंट इज की हे मार्केट तुम्हाला सोडेल का? आता तुझ्यासारख्या कमी डोक्याची माणसं मला मार्केट शिकवणार आहेत का? हा, मला? या मार्केटचा ना राजा आहे मी, राजा। ना, लेट मी करेक्ट यू, तुम्ही राजा होते, आता तुम्ही रस्त्यावरील एक भिकारी आहात, एक दीड दमडीचे भिकारी। अगं मूर्ख बाई, हे कधीच विसरू नकोस की मेलेला हत्ती सुद्धा ना 1,25,000 असतो, आणि तू नाश्ता येईना अंगण वाकडंय तुझं। भाऊजी, फिलॉसॉफी झाडून काहीच नाही होणार, इनफॅक्ट तुम्ही काहीतरी करायला हवं। यु नो, जस्ट बी प्रॅक्टिकल, बी रिअलिस्टिक, आणि रियालिटी ही आहे यू आर ऑन द स्ट्रीट्स, तुम्ही
रस्त्यावर आले आहात. कोंबड्यांची अंडी चोरणारा ना कधी अंड्यांचा दुकानाचा मालिक नाही होत. आता राहिला प्रश्न कोंबडीचा, तिला हवं तेव्हा हवे तेवढे अंडी ती देऊ शकते ना. यू आर सच अ फॅसिनेटिंग मॅन. यू नो, तुमच्या बँक अकाउंट मध्ये यावेळी फक्त अंडेच अंडे आहेत. बरं, मला हे सांगा की मी ही तुमची अंडी कसे सर्व करू? स्पॅनिश ऑमलेट, स्क्रॅम्बल टेक्स किंवा मग सनी साइड अप? चॉईस इज युअर्स. ऑमलेट तर तुझं मी बनवणार निशा, ते पण चांगल्या पद्धतीने फेटून. अजून तू माझ दुसरं रूप पाहिलं नाहीस, आणि जर कोणी छेडलं तर त्याला सोडत देखील नाही. मोठमोठ्या का सोडतात भाऊजी? गप्पा कमी करा आणि जाऊन काहीतरी करा. एक सेकंड, ऍक्च्युली तुम्ही जाऊन जेवण करा. आय एम सो सॉरी, खायला पैसे तरी आहेत ना? मी देऊ एक मिनिट. तुमच्या देखील लक्षात राहील की एक श्रीमंत व्यक्ती भेटली होती. हे घ्या. श्रीमंत? खूप उड्या मारतेस हा, लक्षात ठेव. चाराने चार वेळा जरी उडवलेस ना तरी त्याचा रुपया नसतो कधी होत. क्या बात है. पण या क्षणी रुपया मी आहे आणि तुम्ही ते चाराने जे खोटे. कोण खरं आहे आणि कोण खोट आहे हे तर आता वेळच सांगेल ना. थोडेसे पैसे काय तुझ्याजवळ आलेत निशा, तुझं डोकं ठिकाणावर नाहीये. डोकं तर तुमचं खराब झालंय की माझ्या ऑफिसमध्ये उभे राहून तुम्ही मला धमकावताय. यु नो, मला तुमची खूप काळजी वाटते. आय थिंक यू शुड गेट सायकॅट्रिक हेल्प. नंबर देऊ का तुम्हाला मी? आपली पायरी ओळखून राहा निशा. सिक्युरिटी, या माणसाला इकडून धक्के मारून बाहेर काढा आणि आज या माणसाला याची खरी लायकी दाखवा. खबरदार, जर मला हात लावलास तर आता तर सिक्युरिटीच्या वर्दीमध्ये तरी दिसतोयस तू. नंतर ही वर्दी देखील तुझ्या नशिबामध्ये नसेल. खेळाची आता सुरुवात झाली आहे निशा. तू तर फक्त सुरुवात केली आहेस. वचन देतो तुला मी, याचा शेवट मीच करणार. दृष्टी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पैशांच्या नशेमध्ये मी आंधळा झालो होतो. विसरलो होतो की लहानाची किंवा थोराची, श्रीमंताची किंवा गरीबाची इज्जत इज्जत असते. आणि त्याच पैशांनी मला बेलगाम घोडा बनवलं होतं. फक्त पळत होतो. मला माहीतच नव्हतं की स्त्री काय असते, तिची आबरू काय असते. दृष्टीताई, हे काय करतेस तू? पुन्हा रडतेस तू? असं का करतेस? अरे ताई, आज तर आनंदाचा दिवस आहे, सणाचा दिवस आहे, बहिणीचा दिवस आहे. बहिणीने कधीच रडायचं नसतं. मुन्ना, मुली तर जन्मापासूनच रडतात. आज देखील काही परिवार असे आहेत जिथे मुलींच्या जन्मानंतर मिठाई सुद्धा वाटली नाही जात. तिला जन्म घेण्याअगोदरच तिला ठार मारलं जातं. अगं, आपल्याला सगळं ठाऊक आहे ना ताई, पण आता ही वेळ ह्या सगळ्या गोष्टी करण्याची नाही आहे. मला फक्त तुझ्याकडून एवढंच जाणून घ्यायचंय की तू तुझ्या मनापासून त्या माणसांना माफ केलंयस का की नाही? मुन्ना, मी त्यांना माफ केलंय, परंतु मी त्यांना राखी नाही बांधू शकत. त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. ते तर बरं झालं
की मला माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, नाहीतर आतापर्यंत तर मी जीवच दिला असता. अगं ताई तू शुभ शुभ बोल ना, असं नाही बोलायचं कधी. आणि तसंही लोक ज्यांच्या वाकडा करतात ना त्यांचं कधीच चांगलं नाही होत. अरे आपली गॅरंटी आहे ना. हे बघ ताई, त्यांनी जे वाईट केलं ना त्याची शिक्षा त्यांना मिळते ना. मग त्यांचा विचार करून 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 तू का अस्वस्थ होतेस. माझं ऐकशील तर तू त्या सगळ्यांना ना राखी बांधून मॅटर संपून टाकायला हवा होता. नाही म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ हा आहे की तू त्यांना राखी बांधली असतीस ना, तेना शर्मेने मेली असते. मुन्ना, भावा बहिणीचं नातं खूपच पवित्र असतं. आजकाल तर नातं टिकवणं खूप अवघड झालंय आणि वेळेच्या कमतरतेमुळे स्वार्थापोटी किती नाती तुटली आहेत. पण बहीण भावाचं प्रेम, त्यांचं नातं आईच्या प्रेमासारखं पवित्र असतं. ह्या समाजात असा कुठलाच भाऊ नसेल ज्याचे डोळे बहिणीच्या सासरी जाताना पाणावले नसतील. असं पवित्र नातं, पवित्र धागा त्या हातात मी कसा बांधू. ज्या हातांनी माझे कपडे फाडले, कशी बांधू राखी त्या मनगटावर. ज्या हातांनी त्याने माझा हात पकडून मला जमिनीवर धक्का मारून पाडलं होतं, कशी बांधू राखी त्या नामर्दांच्या हातावर ज्यांना एका असहाय्य मुलीची दया नाही आली. कशी बांधू. काय मी तुला एक गोष्ट विचारू शकतो. हो विचार ना. ताई काय मी त्या लायकीचा आहे की तू मला राखी बांधशील. का सोडायचं. त्या बाईने आपल्याला उद्ध्वस्त केलं, बर्बाद केलं आणि त्या निष बाईचा आपण विषयही काढायचा नाही.